रवी राणा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. सागर बंगल्यावर थोड्याच वेळात ही भेट होणार आहे असं कळतंय. राणा फडणवीस भेट होणार आहे थोड्याच वेळात सागर बंगल्यावर ही भेट होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल रवी राणा आणि बच्चू कडू यांना कानपिचक्या दिल्यात, ताकीद दिली आहे. विनाकारण वाद निर्माण करू नका असे त्यांचे कान टोचण्यात आलेले आहेत. राणा दाम्पत्य वारंवार वेगवेगळ्या विषयांवर वक्तव्य करत वाद निर्माण करत असतं, यापुढे काळजी घ्यावी अशी समज फडणवीसांनी दिल्याचं कळतंय. कडूंनी 50 खोके घेतल्याचा आरोप राणांनी केला होता आणि त्यावरून दोघांमधील वाद विकोपाला गेलाय. अधिकची माहिती या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण घेणार आहोत. सागर, थोड्याच वेळात पुन्हा एकदा दोघांमध्ये भेट होणार आहे, काय नेमकी अधिकची माहिती? आमदार रवी राणा पुढील काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येतील असं सांगण्यात येत आहे. अर्थात बच्चू कडू आणि राणा यांच्यातला जो वाद आहे अमरावती जिल्ह्यातल्या स्थानिक राजकारणाचा आणि एकमेकांवर करण्यात आलेले आरोप प्रत्यारोप यामुळे शिंदे फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन होती. या मुद्द्यावरूनच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांनाही कानपिचक्या दिल्याची माहिती उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे वादग्रस्त विधानं करू नयेत आणि विनाकारण खालच्या पातळीची टीका करू नये अशा स्वरूपाच्या सक्त सूचना या दोन्ही प्रमुख नेत्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आत्ता राणा हे नेमके कशासाठी भेट घेत आहेत हे समजत नाही आहे. अर्थात राणा हे कदाचित बाहेर आल्यावर माध्यमांशी या संदर्भात बोलतील असंही सांगितलं जातं. पण कुठे ना कुठेतरी फडणवीस यांनी देखील नाराजी राणा यांच्यावर दाखवल्याचं समजतं आहे. वारंवार विधानं करत सरकारवरच अडचणी निर्माण ज्या वारंवार केल्या जातात राणाने यांच्याकडनं याबाबत नक्कीच नाराज असल्याचं देखील समजतं. नक्कीच बच्चू कडू सुद्धा भेट घेऊ शकतात का सागर? बच्चू कडू आज मुंबईतच आहेत. त्यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची भेट घेतली आहे. आज तुर्तास तरी नियोजित भेट नाही या, पण कदाचित असं सांगितलं जातं की राणा आणि बच्चू कडू यांना देखील समोरासमोर कदाचित बोलून या दोन्ही नेत्यांमधले जे काही समज गैरसमज आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न प्रमुख नेत्यांचा असणार आहे. कदाचित जर तसा असेल तर राणा ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येतील त्यानंतरनं बच्चू कडू यांना देखील बोलवलं जाण्याची शक्यता आहे. तुर्तास बच्चू कडू यांना विचारलं असता माझी नियोजित कोणतीही भेट नसल्याचं बच्चू कडू सांगत आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.